Today we have studied the some related term to geometry. First one is line segment. Second one is ray AB. And the line, congruent segment, properties of congruent segment, midpoint of segment, comparison of segment, perpendicularity of segment or rays, and distance of point from a line. या ज्या काही टर्म आहेत, काही संज्ञा आहेत, त्यांची आपल्याला तिथं माहिती घ्यायची आहे. जसं आपण पॉइंट म्हणजे काय, लाईन म्हणजे काय आणि प्लेन प्रतल म्हणजे काय हे थोडक्यात आपण फिगरद्वारे समजून घेतलं, तसं आपल्याला या फिगर जे आहेत त्याची आणि डेफिनेशन जी आहे ती बघायची आहे. लाईन सेगमेंट, फर्स्ट वन इज लाईन सेगमेंट. द फिगर इज ए बी इज अ लाईन सेगमेंट. तर इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं पॉइंट केलेला आहे, इथं बाण नाहीये. एरो जो आहे तो दोन्हीकडे नाही, इथं तुमचा पॉइंट्स आहेत. म्हणजे याची तुमची लेंथ जी आहे ती लिमिटेड आहे. लेंथ ऑफ दिस सेगमेंट इज लिमिटेड. व्हॉट इज मीन बाय सेगमेंट? तर द युनियन सेट ऑफ पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट्स बिटवीन ए अँड बी. द युनियन ऑफ पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट बिटवीन ए अँड बी. म्हणजे तुमचं ए बिंदू, बी बिंदू आणि ए आणि बीच्या मध्ये असलेले सर्व बिंदू यांचा संयोग म्हणजेच तुमचा सेगमेंट ए बी असणार आहे. इज कॉल्ड सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी इज रिटर्न एज सेगमेंट ए बी असं जे पूर्ण आपण लिहिलं असं समजा, ते शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहित, सेग ए बी असं लिहिलं जातं. सेग ए बी असं हे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं जातं. तर सेगमेंट ए बी मीन्स सेगमेंट बी ए. सेगमेंट ए बी म्हटलं काय आणि सेगमेंट बी ए म्हटलं काय, हे दोन्ही इक्वलच असतात, सेम असतात. ए बी, बी ए सेम, कारण लेंथ काय त्याची बदलणार नाहीत. तर पॉइंट ए अँड पॉइंट बी, जे तुमचे पॉइंट ए आणि बी आहेत त्यांना काय म्हणायचं आहे, पॉइंट ए अँड पॉइंट बी आर कॉल्ड द एंड पॉइंट्स ऑफ सेगमेंट ए बी. एंड पॉइंट्स ऑफ सेगमेंट ए बी, जरी हा सुरुवातीला असला हा शेवटी असला पण दोघांना एंड पॉइंटच म्हणायचं आहे. अंतिम बिंदू, अंत्यबिंदू, त्यांना काय म्हणायचं आहे, अंत्यबिंदू. द डिस्टन्स बिटवीन द एंड पॉइंट्स ऑफ सेगमेंट इज कॉल्ड द लेंथ ऑफ द सेगमेंट. या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स म्हणजेच या सेगमेंटची लेंथ असते. म्हणून तुमचं लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इक्वल टू डिस्टन्स ए बी. लेंथ ऑफ सेगमेंट ए बी, तर हा सेगमेंट शब्द न लिहिता आपण असंही लिहू शकतो शॉर्ट फॉर्म मध्ये, लेंथ ऑफ ए बी इक्वल टू डिस्टन्स ए कॉमा बी. ए आणि बी मधलं डिस्टन्स म्हणजेच या सेगमेंटची लेंथ असते. सेकंड वन, रे, त्याला मराठीमध्ये किरण असं म्हणायचं आहे. रे ए बी, सेगमेंट ए बी आणि रे ए बी यात थोडस डिफरंट आहे, लक्षात घ्या. तर आधी मी फिगर काढतो, फिगर म्हणून तुमच्या लक्षामध्ये येईलच. मग तर याचा स्टार्टिंग पॉइंट हा ए आहे, पुढं बी आहे आणि त्याच्या पुढं पी पॉइंट घेतलेला आहे. या फिगरला एका बाजूला पॉइंट आणि दुसऱ्या बाजूला एरो आहे. एका बाजूला तुमचा पॉइंट आहे, दुसऱ्या बाजूला तुमचा मात्र एरो आहे. म्हणजे इथं तुमचा एंड पॉइंट आहे. एंड पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट हा एकच, पण या दिशेला तो जाणार आहे, या दिशेला नाही जाणार, बरोबर आहे. एरो दाखवला तो या ठिकाणी दाखवतो. सेगमेंट ए बी जो आहे, या ए बी वरती पी पॉइंट तुम्हाला असा घ्यायचा आहे की बी पॉइंट तुमचा बिटवीन आला पाहिजे. ए आणि बी, पीच्या मध्ये बी येईल अशा तऱ्हेने हे पी पॉइंट घ्यायचे आहे. म्हणून बीच्या पुढचे हे सगळे पॉइंट तुमचे येणार आहेत त्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे. मग त्याची डेफिनेशन, सपोज ए अँड बी आर टू डिस्टिंक्ट पॉइंट, हे दोन वेगवेगळे पॉइंट तुमचे आहेत. द युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट, द युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट ऑन सेगमेंट ए बी, हा सेगमेंट ए बी याच्यावरचे सर्व पॉइंट. अँड द पॉइंट पी सच दॅट, अँड द पॉइंट पी सच दॅट ए डॅश बी डॅश पी, म्हणजे बी हा तुमचा ए आणि पीच्या मध्ये येईल अशा प्रकारचे
पी पॉइंट जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत, इज कॉल्ड रे ए बी। म्हणून याचं नाव जे आहे रे ए बी तुम्ही म्हणू शकता, रे ए पी तुम्ही म्हणू शकता, पण चुकून आहे। जसं इथं आपण सेगमेंट ए बी म्हणजे सेगमेंट बी ए म्हटलो, तसं सेगमेंट इथं आपलं रे ए बी म्हणजेच रे बी ए असं होणार नाही, कारण हा स्टार्टिंग ए ने होतो आणि तो पी कडे जातो, या दिशेला जातो, म्हणून ए बी असंच नाव येईल। चुकूनही पी ए बी ए असं नाव या रेचं येणार नाही। तर हेन्स पॉइंट ए इज कॉल्ड द एंड पॉइंट, एंड पॉइंट किंवा स्टार्टिंग पॉइंट जो असणार आहे ऑफ रे ए बी। म्हणून याचं नाव जे आहे ते रे ए बी असं लिहिलं जातं, आणि इथंच लिहावं वाटतं रे ए बी इज नॉट इक्वल टू रे बी ए। जसं इथं आपलं सेगमेंट ए बी इक्वल टू सेगमेंट बी ए असतं, तसं इथं रे ए बी इज नॉट इक्वल टू रे बी ए। ए बी आणि बी ए हे सारखे होऊ शकत नाही। थर्ड तुमचा आहे लाईन ए बी। तर लाईनचे आपलं डेफिनेशन थोडक्यात पाहायचे आहे, फिगर तर आपण पाहिलेलीच आहे, पण लाईन म्हणजे काय असं नेमकं? आधी सेगमेंट, नंतर रे, आता लाईन। तर ही तुमची सेगमेंट जो आहे, सेगमेंटच्या दोन्ही बाजूला पॉइंट घ्यायचे आहेत, वाढवायचे आहे हा सेगमेंट, म्हणजे तुमचं तिथं कन्वर्जन जे आहे ते लाईन मध्ये होणार आहे। द युनियन ऑफ द युनियन सेट ऑफ पॉइंट्स ऑन रे ए बी, रे ए बी जो आहे त्याच्यावरचे पॉइंट आपल्याला घ्यायचे आहेत, अँड अपोजिट रे ऑफ रे ए बी। द युनियन सेट ऑफ अपोजिट सॉरी सेट ऑफ पॉइंट्स ऑन रे ए बी, रे ए बी जो आपण मगाशी काढला तो त्याच्यावरचे पॉइंट, अँड अपोजिट रे म्हणजे त्याचा विरुद्ध किरण जो आहे तो, अपोजिट रे ऑफ रे ए बी, रे ए बी चा अपोजिट रे जो असेल तो इज कॉल्ड लाईन ए बी। द सेट ऑफ पॉइंट्स ऑफ सेगमेंट्स ए बी इज अ सबसेट ऑफ पॉइंट्स ऑन अ लाईन ए बी, द सेट ऑफ पॉइंट्स ऑफ सेगमेंट ए बी इज अ सबसेट ऑफ पॉइंट्स ऑफ लाईन ए बी। सेगमेंट ए बी जो आहे तो तुमचा या लाईन ए बी चा सबसेट असणार आहे। आता अपोजिट रे म्हणजे काय? हा ए ने सुरू झाला इकडे ए बी, याचा ए बी चा अपोजिट रे म्हणजे तो ए ने सुरू होईल। ज्यावेळेस आपण अपोजिट रेचा विचार करतो, समजा हा तुमचा ए ने सुरू झालेला हा रे तुमचा आहे, हा इकडे ए बी गेला, याचा अपोजिट रे म्हणजे इकडे ए ने सुरू होणारा, याच्या विरुद्ध जाणारा, हा तुमचा राईट हँड साईडला गेला बरोबर उजव्या बाजूला गेला, हा इकडे जो गेला असणार आहे समजा ए सी, तर हा ए हा तुमचा दोघांचाही स्टार्टिंग पॉईंट किंवा दोघांचाही एंड पॉईंट असेल, बरोबर आहे? पण एकाची दिशा जी आहे ती उजव्या बाजूला असेल, तर एकाची दिशा ही तुमची डाव्या बाजूला असेल, त्यावेळेस त्या रेला काय म्हणायचंय? अपोजिट रे। आणि ते एकाच रेषेमध्ये स्ट्रेट लाईन मध्ये ते असणार आहेत, नाही तर असं नाही होणार, एक तुमचा इकडे गेला बरोबर आहे आणि एक तुमचा इकडे गेला, तर हे अपोजिट रे होऊ शकत नाही। एंड पॉइंट जरी सेम असला बरोबर आहे, पण तुमचं दिशा जी आहे एकाची दिशा अपोजिट सारी, एक उजवीकडे एक दुसरा तुमचा डावीकडेच गेला पाहिजे, एक तुमचा खाली गेला एक तुमचा वरतीच गेला पाहिजे, असं ज्या वेळेस असेल त्याच वेळेस ते अपोजिट रे होतात, हे लक्षात घ्या। तर अशी फिगर ज्यावेळेस आपल्याला मिळते त्यावेळेस त्या फिगरला काय म्हटलं जातं? लाईन असं म्हटलं जातं। द युनियन सेट ऑफ पॉइंट्स ऑन रे ए बी अँड अपोजिट रे ऑफ रे ए बी इज कॉल्ड द लाईन ए बी। याप्रमाणे सध्या ही या डेफिनेशन जी आहे लाईनची केलेली आहे, म्हणून हिला लाईन ए बी किंवा सिंगल अक्षर सांगितल्यापर्यंत तिच्या टोकाजवळ लाईन एल असं लिहिलं जातं। फोर्थ तुमचा आहे कॉन्गुरंट सेगमेंट्स। कॉन्गुरंट सेगमेंट्स सेगमेंट ए बी and segment CD are given. These two segments are congruent or not? हे congruent आहे की नाही, एकरूप आहे की नाही, हे आपल्याला ठरवायचं आहे। ते कशावर ठरवता येईल? जर समजा आपलं हे एकमेकावरती उचलून ठेवणं शक्य झालं, जसं आपण काड्या घेतल्या समजा एकमेकांना ठेवल्या, आगपेढीमधल्या काड्या घेतल्या आपण एकमेकांना ठेवल्या, तर काय होतं? ते एकमेकांना पूर्णपणे मॅच होतात, म्हणून त्या काड्या म्हणजे सेगमेंट आपण घेतला,
तर ते तुमचं काय असणार आहे कॉंग्रुएंट आहे असं म्हणू शकतो आपण. पण एक काडी मोठी एक काडी लहान असेल बरोबर आहे, एक काडी लहान एक काडी मोठी असेल तर ते मॅच होतील का? ते मॅच होणार नाहीत, म्हणजे ते एकमेकाशी जुळणार नाहीत. जुळणार नाही म्हणजे ते कॉंग्रुएंट नाही, एक मोठी आहे एक लहान आहे. कॉंग्रुएंट असण्यासाठी त्या दोघांची लेंथ जी आहे ती इक्वल असणं गरजेचं आहे, ती सेम असणं गरजेचं आहे. जर लेंथ इक्वल असेल तरच तुमचे ते सेगमेंट जे आहे ते कॉंग्रुएंट असणार आहे. द लेंथ ऑफ सेगमेंट इज इक्वल देन द सेगमेंट इज कॉल्ड कॉंग्रुएंट सेगमेंट. इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल, इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल देन द टू सेगमेंट्स आर कॉंग्रुएंट. त्यांची लेंथ सारखी पाहिजे, म्हणजे इफ लेंथ ऑफ ए बी इक्वल टू लेंथ ऑफ सी डी देन सेगमेंट ए बी इज कॉंग्रुएंट टू सेगमेंट सी डी. जर त्यांची लेंथ सेम असेल इक्वल असेल तरच ते सेगमेंट तुमचे कॉंग्रुएंट होतील. नंतर पाचवा आपला आहे पॉइंट, प्रॉपर्टीज ऑफ कॉंग्रुएंट सेगमेंट. पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिविटी. रिफ्लेक्सिविटी मराठीत त्याला प्रॉपर्टी रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म काय म्हणायचं, त्याला रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म. मग पहिला जो गुणधर्म आहे, पहिली जी प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिविटी, त्याला मराठीमध्ये परावर्तनता असं म्हटलं जातं. परावर्तनता यामध्ये काय येतं, तर ईच सेगमेंट इज कॉंग्रुएंट टू इट सेल्फ. ईच सेगमेंट कॉंग्रुएंट टू इट सेल्फ. प्रत्येक सेगमेंट जो आहे तो स्वतःशी एकरूप असतो. प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो, हे तुमचं पहिलं आहे. म्हणजे तुमचं काय होईल, सेगमेंट ए बी इज कॉंग्रुएंट टू सेगमेंट ए बी. मराठीत लिहितात ते रेख ए बी, एक रूप रेख ए बी. सेगमेंटच्या ऐवजी फक्त रेख, रेषाखंड म्हणजे रेख शब्द वापरायचा आहे. सेकंड प्रॉपर्टी तुमची आहे सिमेट्री. त्याला मराठीमध्ये सममितता असं म्हटलं जातं. सममितता. तर मग इफ फर्स्ट सेगमेंट इज कॉंग्रुएंट टू सेकंड सेगमेंट देन सेकंड सेगमेंट इज कॉंग्रुएंट टू फर्स्ट सेगमेंट. मराठीत सांगतो, जर पहिला रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो. म्हणून समजा सेगमेंट ए बी इज कॉंग्रुएंट इफ इज कॉंग्रुएंट टू सी डी देन सेगमेंट सी डी कॉंग्रुएंट टू सेगमेंट ए बी. पहिला दुसऱ्याशी तर दुसरा पहिल्याशी असतो, याला म्हणायचंय सममितता. म्हणजे थोडक्यात एकमेकांशी एकरूप असतात, कॉंग्रुएंट असतात, हे आपल्या जवळ सांगता येईल. आणि थर्ड प्रॉपर्टी जी आहे ती आहे तुमची ट्रान्झिस्टिव्हिटी. त्याला मराठीमध्ये संक्रमकता असं म्हटलं जातं.
संक्रमकता, हे काय मी एवढं सगळं लिहित बसत नाही. इफ याच प्रमाणे पहा, इफ फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड सेगमेंट, फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड सेगमेंट अँड सेकंड सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड सेगमेंट, कॉन्ग्रुएंट टू थर्ड सेगमेंट, देन द फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड सेगमेंट. ही आहे तुमची ट्रान्झिस्टिव्हिटी, ही प्रॉपर्टी आहे. त्याचं स्टेटमेंट याप्रमाणे लिहिलंय पहा, इफ फर्स्ट सेगमेंट, जो काही डिफेन्स मध्ये झालं, इफ फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड सेगमेंट कॉमा अँड सेकंड सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड सेगमेंट, सेकंड सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड सेगमेंट, देन द फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड सेगमेंट. पहिला रेषाखंड, मराठी सांगतो पाहता, पहिला रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल आणि दुसरा रेषाखंड हा तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, तर पहिला रेषाखंड जो आहे तो तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो, याप्रमाणे हे आपण सांगू शकतो. आलं लक्षामध्ये? म्हणून तुमचं तीन सेगमेंट घ्यायचं, इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी अँड सेगमेंट सी डी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ई एफ, देन सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ई एफ. ए बी हा पहिला सेगमेंट आहे, सी डी हा दुसरा आहे, पहिला दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट, म्हणून दुसरा परत होतो तिसऱ्याशी, सी डी हा दुसरा, ई एफ तिसरा, म्हणून सी डी इज कॉन्ग्रुएंट टू ई एफ, देन फर्स्ट अँड थर्ड, म्हणून ए बी अँड सेगमेंट ई एफ आर कॉन्ग्रुएंट. तर ह्या आहे तुमच्या प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट, म्हणजेच रेषाखंडांच्या एकरूपतेचे गुणधर्म. पुढचा पॉइंट जो आहे तो आपल्याला घ्यायचा आता, सहावा पॉइंट, कुणाचा माईक चालू आहे रे बाळांनो? माईक बंद ठेवा, तुमचा खरखर खरखर आवाज येतोय. रेणुमा शेख, रेणुमा तुझा माईक चालू आहे. मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट, मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट, रेषाखंडाचा मध्यबिंदू, प्रत्येक रेषाखंडाचा त्याला मध्यबिंदू हा असतोच आणि तो एकमेव असतो, हे लक्षात घ्या. प्रत्येक रेषाखंडाला एकच मध्यबिंदू असतो. ईच सेगमेंट हॅव अ ओनली वन मिड पॉइंट. तर इफ त्याची डेफिनेशन दिलेली पहा, इफ ए डॅश यम डॅश बी, यम पॉइंट जो आहे तो या ए आणि बीच्या बिटवीन असेल अँड या एम पॉइंट मुळे काय होणार आहे, अँड इफ सेगमेंट एम, सेगमेंट एम इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बी एम किंवा एम बी, देन एम इज द मिड पॉइंट ऑफ, एम इज कॉर्ड द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी, mid point of segment AB. या M point तुमचा A आणि B च्या मध्ये असणार आहे, पण त्या M point मुळे काय होणार आहे, या सेगमेंटचे दोन इक्वल भाग होतील, सारखे पार्ट होतील, तर त्यावेळेस त्या M point ला या सेगमेंटचा मिड पॉइंट असं म्हणायचं आहे. एव्हरी सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिड पॉइंट, प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो, एकापेक्षा जास्त मध्यबिंदू असणार नाही.
दुसरा पॉइंट तुम्ही कुठेही घेतला दोन सारखे भाग होणार नाहीत, लक्षात घ्या. समजा याची लेंथ 10 असेल तर 5 5 बरोबर, इकडे 5 आणि इकडे 5 करणार एकमेव पॉइंट असणार आहे. असं होणार नाही की आपण जवळ घेतल्यावर इकडे 5 होईल इकडे 5 तुमचं तर 5 येईल, असं होणार नाही. 5 5 सारखे भाग करणार तो एकमेव पॉइंट असणार आहे. म्हणून एव्हरी सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिड पॉइंट. पुढचं तुमचं आहे कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स, सातवा पॉइंट, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स, रेषाखंडांची तुलना, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स, रेषाखंडांची तुलना. तर तुलना कशावरून होणार आहे तुमची, सेगमेंटची ज्यावेळेस आपला कंपॅरिझन करायचं असणार आहे ती कंपॅरिझन करताना आपला लेंथ, त्यांची लेंथ जी आहे ती आपल्या विचारात घ्यावी लागेल. कुणाची लेंथ जास्त आहे कुणाची लेंथ कमी आहे ते पाहायचं. ज्याची लेंथ जास्त तो मोठा, ज्याची लेंथ कमी तो लहान, बरोबर आहे. लांबीवरनं दिलेल्या रेषाखंडांची लांबी जर आपण ठरवली, लांबी दिलेली असेल तर ज्याची लांबी जास्त असेल तो रेषाखंड तुमचा मोठा असेल आणि ज्याची लांबी कमी असेल तो रेषाखंड तुमचा लहान असणार आहे. इफ द लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज लेस दॅन द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी, बरोबर आहे. रेषाखंड ए बी जो आहे त्याची लेंथ तुमची सी डी पेक्षा कमी असेल तर तुमचा ए बी हा सी डी पेक्षा लहान आहे असं म्हटलं जातं. म्हणून दोन्ही सेगमेंट जे आहेत ते काढले इथं. ए बी हा सेगमेंट जो आहे तो लहान काढलेला आहे, सी डी जो सेगमेंट आहे तो त्याच्यापेक्षा मोठा काढलेला आहे. म्हणून तुमचं इफ लेंथ ऑफ सेगमेंट ए बी, लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज लेस दॅन लेंथ ऑफ सेगमेंट सी डी असं जर असेल देन इट इज रिटर्न ॲज, बरोबर आहे, सेगमेंट ए बी इज लेस दॅन सेगमेंट सी डी. तर तुमचा ए बी हा सी डी पेक्षा लहान आहे. किंवा ऑन अदर वर्ड सेगमेंट सी डी इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए बी. ए बी हा सी डी पेक्षा लहान आहे म्हणजेच सी डी हा ए बी पेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. ए बी इज लेस दॅन सी डी म्हणजे सी डी इज ग्रेटर दॅन ए बी. द कंपॅरिझन ऑफ सेगमेंट डिपेंड्स अपॉन देअर लेंथ, त्यांची लेंथ जी आहे ती महत्वाची असणार आहे. लेंथ दिलेली नसेल तर आपण सांगू शकत नाही की कोणता मोठा आहे कोणता लहान आहे. नुसतं कंपॅरिझन करा म्हटलंय, लेंथ दिलीच नाही तर आपण ठरू शकत नाही. आठवी प्रॉपर्टी तुमचा आठवा पॉइंट आहे परपेंडिक्युलरिटी, परपेंडिक्युलरिटी, ऑफ सेगमेंट और रे. तर आपल्याला किरणांची किंवा रेषाखंडांची लंबता जी आहे ते परपेंडिक्युलर कधी असणार आहेत ते आपलं पाहायचं. म्हणजे ज्यावेळेस ते इंटरसेक्ट होतील आणि त्यांच्यामधला अँगल जो आहे इंटरसेक्टिंग ठिकाणचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटचा जर तुमचा अँगल राईट अँगल होत असेल तर आपोआपच ते तुमचे रे किंवा सेगमेंट हे परपेंडिक्युलर असणार आहे. इफ द लाईन्स कंटेनिंग टू सेगमेंट्स, बरोबर आहे, तुम्ही दोन सेगमेंट काढलेत किंवा दोन रे काढलेत याप्रमाणे ह्या दोन तुमच्या सेगमेंट आहेत यांचं कन्वर्जन आपण लाईन मध्ये केलं आणि ह्या लाईन जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, या लाईन जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर ते सेगमेंट किंवा ते रे किंवा सेगमेंट आणि रे हे परपेंडिक्युलर असणार आहेत. इफ द लाईन्स कंटेनिंग टू सेगमेंट्स, हे दोन सेगमेंट आपण काढले ए बी आणि सी डी, त्यांना समाविष्ट करणारे आपण लाईन काढलेले आहेत. तर लाईन आपण पुढे किती वाढू शकतो लक्षात घ्या. टू रेज ऑर अ रे अँड सेगमेंट, टू सेगमेंट्स, टू रेज ऑर अ रे अँड सेगमेंट, म्हणजे दोन रेषाखंड दोन किरण किंवा एक किरण आणि एक रेषाखंड आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन द टू सेगमेंट्स, टू रेज ऑर द सेगमेंट्स अँड द रे आर सेट टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर. इथं दोन्ही सेगमेंट मी घेतलेत पा, तुम्ही एक सेगमेंट आणि दोन्ही रे घेऊ शकता. हा रे तुमचा चाललाय, हा एक रे चाललाय, बरोबर आहे. ही लाईन इकडे वाढवलेली आहे, ही लाईन तुमची इकडे अशी वाढवली असेल. असं जर असेल म्हणजे इथं अँगल तुमचा राईट अँगल झाला तर ते असणार आहे. हे दोन्ही रे आहेत, नंतर एक रे आणि एक सेगमेंट हा तुमचा रे आहे
आणि हा सेगमेंट आहे ए बी, हा समजा ए सी। याप्रमाणे या सेगमेंटचा आपण आधी लाईन मध्ये कन्वर्जन करायचं, रेचं पण लाईन मध्ये कन्वर्जन करायचं, आणि रे आणि सेगमेंट यांच्या लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर तो सेगमेंट आणि रे सुद्धा तुमचा परपेंडिक्युलर असणारच आहे। इन दिस फिगर सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन सी डी ऑर सेगमेंट सी डी, सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू रे सी डी, याप्रमाणे आपल्याला सांगता येईल। आणि लास्ट पॉइंट जो आहे नववा तुमचा डिस्टन्स ऑफ अ पॉइंट, डिस्टन्स हे काढणं महत्वाचं आहे। डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन, ही तुमची लाईन आहे, हा तुमचा लाईनवर नसलेला पॉइंट आहे, तर या पॉइंटचं लाईन पासूनचं डिस्टन्स आपण कसं फाइंड करणार? तर हा जो पॉइंट आहे या पॉइंट मधनं या लाईनवर परपेंडिक्युलर टाकायचा आहे, लंब टाकायचा आहे, आणि हे लंब अंतर म्हणजेच तुमचं काय असणार आहे या पॉइंटचं या लाईन पासूनचं डिस्टन्स असणार आहे। इफ सेगमेंट सी डी, सेगमेंट सी डी इज परपेंडिक्युलर टू लाईन ए बी अँड पॉइंट डी लाईज ऑन द लाईन ए बी, हा डी पॉइंट जो आहे तो या लाईनवरती असला पाहिजे, देन द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी, देन द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी इज कॉल्ड द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम द लाईन ए बी, द पॉइंट डी इज कॉल्ड द फूट ऑफ द परपेंडिक्युलर, पॉइंट डी इज कॉल्ड द फूट ऑफ द परपेंडिक्युलर, हा पाया आहे या परपेंडिक्युलर, हा काय पाया आहे त्याला लंबपाद असं मराठीमध्ये म्हटलं जातं। द लेंथ ऑफ सी डी इक्वल टू ए, देन द पॉइंट सी इज ऍट अ डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम द लाईन ए बी, ही डिस्टन्स जर ए असेल, पाच असेल, किती असेल, ए म्हणजे कुठली तरी रिअल नंबर जो आहे, तर ते दिलेला आहे म्हणजे तो पॉइंट जो आहे तो या लाईन पासून तेवढ्या डिस्टन्सवरती आहे, तेवढ्या अंतरावरती आहे असं म्हटलं जातं त्या लाईन पासून। तर अशा प्रकारे हे सगळे पॉइंट, आता हे डिस्टन्स काढताना तुम्ही तिरपी लाईन अशी उडली चालणार नाही, इथं तुम्हाला परपेंडिक्युलर असलं पाहिजे, इथे अँगल हा जो आहे तो राईट अँगल झाला पाहिजे, बरोबर आहे, इथं तुमचा हा एक्यूट अँगल होणार आहे किंवा ऍब्ड्यूस अँगल होणार आहे तो आपला चालणार नाही। इथं अँगल जो आहे या सी मधनं आपण ज्यावेळेस या लाईनवरती जो सेगमेंट काढणार आहात तो सेगमेंट याला कसा पाहिजे परपेंडिक्युलरच असला पाहिजे, तर आणि तरच ते डिस्टन्स तुमचं फाइंड करता येतं। तर अशा प्रकारे हा आजचा पॉइंट आपण इथं संपवलेले आहे सगळे।